मेळघाटात जंगल सफारी वांद्यात ऑफलाईन बुकिंग धोक्याचे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 19 जून पासून जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटात अन्य पर्यटकांना मनाई असताना जंगल सफारी कशी सुरू झाली याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनरक्षक MS रेड्डी यांची स्वाक्षरी असलेल्या आदेशाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह ज्ञानगंगा, काटेपूर्णा, लोणार व टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यही पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे। कोरोनाचे संकट कायम असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी सुरू झाल्याबाबत पर्यावरण प्रेमी वन्यजीव संरक्षकांमध्ये कमालीचा रोष पाहावयास मिळत आहे। तसेही पावसाळा सुरू असताना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी बंद असते। राज्य शासनाने पर्यटन व्याघ्र प्रकल्प अभयारण्य सुरू करण्याबाबत कोणतीही गाईडलाईन जारी केले नाही असे असताना कशाच्या आधारे रेड्डी यांनी मेळघाटात जंगल सफारी सुरू केली हा मोठा गंभीर विषय पुढे आला आहे। केवळ जंगल सफारीला मान्यता देण्यात आली असून पर्यटकांसाठी हॉटेल रेस्टॉरंट बंद आहेत। मेळघाटात जंगल सफारी सुरू करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेण्यात आली नाही असा आक्षेप देखील पर्यावरण प्रेमींनी घेतला आहे। राज्यात जंगल सफारीचे बुकिंग ऑनलाईन असताना मेळघाटात ऑफलाईन का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। अजय काकडे, SN News मेळघाट।